Hello student, today we are going to learn English grammar. New chapter आपण पाहत आहोत clauses. Now today we are discuss about the type of subordinate clauses. In last video we discuss the noun clauses. आपण subordinate clause चे type पाहत आलो आहे, त्यातले noun clause आपण learn केला आहे. Okay? चला आज आपण पाहणार आहोत adjective clause. मग adjective clause कशा म्हणतात? चला clause तर माहित झाले, एक वाक्य असतं. मग adjective म्हणजे काय? Adjective सुद्धा तुम्हाला माहित असेल. Adjective कशाला म्हणतात? तर असा शब्द असतो की जो नामाबद्दल विशेष माहिती सांगत असतो, याला आपण काय म्हणतो? विशेषण, म्हणजेच ऍडजेक्टिव्ह. म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? विशेषण म्हणतो. मग तेच इंग्लिश मध्ये लिहायचं, द वर्ड्स वी टेल अबाउट मोअर, ते मोअर अबाउट नाउन इज कॉल्ड एज ऍडजेक्टिव्ह. मग आपल्याला काय करायचं, तर ऍडजेक्टिव्ह शोधायचं का नाही? ऍडजेक्टिव्हचा क्लॉज शोधायचं, ऍडजेक्टिव्ह क्लॉज शोधायचं. म्हणजे इथं काय असणार आहे? ऍडजेक्टिव्ह असणार आहे, एक मोठं वाक्य असणार आहे, हे लक्षात घ्यायचं. सिंपल, चला पाहूया. मग आता एखादं सेंटेन्स मी तुम्हाला सांगते की आपल्याला ऍडजेक्टिव्ह क्लॉज कसा ओळखायचा. एखाद्या सेंटेन्सला आपण थोडस थोडं मोठं मोठं कसं करत जायचं. आय बॉ अ गोल्डन वॉच. पहा, तिथं कसली वॉच आणली आहे? गोल्डन वॉच आणली आहे. आता इथे ऍडजेक्टिव्ह ओळखू येईल आपल्याला. वॉच कसली आहे? नामाबद्दल माहिती सांगते. आय ब्रॉट, हो कोणतरी आणली आहे. आय ब्रॉट काय? गोल्डन वॉच. म्हणजे वॉच कसली आहे? गोल्डन. हे झालं ऍडजेक्टिव्ह. हे काय झालं? ऍडजेक्टिव्ह. हे ऍडजेक्टिव्ह थोडं लेंथी करत गेलं ना आपला ऍडवर्ब, म्हणजे ऍडजेक्टिव्ह क्लॉज भेटेल. मग पाहूया ऍडजेक्टिव्ह क्लॉज कसं मिळेल. या सेंटेन्स थोडस ब्रॉड करते. आय वॉच अ वॉच मेड ऑफ गोल्ड. चला आता आय नॉट वॉच, मी एक घडी आणली होती, ती कशाने बनलेली आहे? सोन्याने बनली आहे. थोडस गोल्डनला काय केलं? मेड ऑफ गोल्ड केलं. म्हणजे ही एक फ्रेज वापरली, ऍडजेक्टिव्ह फ्रेज वापरली. पहा थोडासा डिफरंट असा केलाय मी. आता आपण जाऊया ऍडजेक्टिव्ह क्लॉज कडे. आय बॉट अ वॉच. आता मी फेज कडे झाले, म्हणजे तुम्हाला समजेल. सॉरी, फेज झाले. आता आपण क्लॉज कडे जाऊया. फक्त ऍडजेक्टिव्ह, आता ऍडजेक्टिव्हचा काय केलं? आपण फेज घेतला. आता ऍडजेक्टिव्ह ऑफ क्लॉज कसं होणार? आय बॉट वॉच विच इज, विच इज मेड ऑफ गोल्ड. पहा इथे काय होतं? गोल्डन वॉच होतं. गोल्डन हा शब्द सगळा आला ऍडजेक्टिव्ह. पण इथं मेड ऑफ गोल्ड आला, ती सोन्याने बनलेली आहे. ओके चालेल, ही एक फेज आहे. आता क्लॉज कसं? विच इज मेड अप ऑफ गोल्ड. पहा इथं सेंटेन्स कशाने जोडले? विच ने जोडले. मग ह्याच्या नंतर काय आलेले? विच इज मेड ऑफ गोल्ड. म्हणजे ऍडजेक्टिव्हचं कसं आपण फेज मध्ये कसं क्लॉज मध्ये ते आपल्याला हेच ओळखायचं. घड्याळ कशी आहे? सोन्याची आहे. ओके, मग त्याला जोडलं कशानी? विच इज. म्हणजे एक शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर आपल्याला ऍडजेक्टिव्ह ऑफ, जर ऍडजेक्टिव्ह क्लॉज ओळखायचं असेल तर ते नेहमी कशाने जोडलेलं असतात? हु, इथं आलंय विच, त्यानुसार विच. ओके, हुज. किंवा याला क्वेश्चन जरी तुम्ही त्या वाक्याला विचारला हु व्हॉट इज दिस, किंवा व्हॉट व्हॉट नाही आलं विच, हाऊ इज दिस वॉच, कशी ती वॉच? गोल्डन आहे, म्हणजे आपल्याला ऍडजेक्टिव्ह मिळतं. आता इथं काय करायचंय? तुम्ही त्या वाक्याला जोडले, हे वाक्याला जोडलेलं असतं किंवा त्याला कोण, कोणी, कशी, कोणाची असं जर क्वेश्चन केलं ना तुम्हाला समजून येतं. किंवा नॉर्मली लक्षात ठेवायचं असेल तर एक लक्ष ठेवायचं हु, विच, हुज, हुम, या शब्दांनी ते वाक्य जोडलेलं असतं. सिंपल लक्ष ठेवायचं, काही क्वेश्चन विचारू का? काही विचारू का? कशाने? हु, विच, हुज आणि हुम या शब्दांनी ते दोन वाक्य जोडलेलं असतं, त्या वाक्याला आपण म्हणायचं ऍडजेक्टिव्ह ऑफ, ऍडजेक्टिव्ह क्लॉज. ऍडजेक्टिव्ह क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज कशाला म्हणायचं? हे वाक्य झालं, हे झालं ऍडजेक्टिव्ह क्लॉज. मग हे कशाने जोडले? विच ने जोडले. कधी कधी हु येतं, कधी हु हुम येतं, कुणी, कधी हुज येतं, अशा प्रकारे ते वाक्य यांना जोडलेलं असतं. चला आज मी एखादं सेंटेन्स तुम्हाला सांगते. मी म्हणजे एक्झाम्पल द्यायला आता तुम्हाला सांगितलं मी ऍडजेक्टिव्ह मध्ये कसा बदल करून फेस करायचं किंवा क्लॉज तयार केलेले आहे. आता डायरेक्ट एक्झाम्पल घेऊया, त्याच्यामध्ये आपण ऍडजेक्टिव्ह क्लॉज काय म्हणून ओळखूया. आय वॉज राईट, आय वॉज रायटिंग, आय वॉज रायटिंग
अ बुक, पहा मी एक बुक लिहिलं होतं, विच आय हॅड रीड बिफोर, पहा मी एक बुक लिहिलं होतं जे वाचलेलं आहे असं काही ते आहे. आता आपल्याला काय करायचं काही पाहायचं नाही. मी काय सांगितले, हु विच कुम कुज असे शब्दांचं वाक्य जोडलेलं असतं. आता बघा, आय वॉज रीडिंग अ बुक, हे मेनिंग पूर्ण होते, म्हणजे हे मेन क्लॉज आहे. झालं सांगतो आपल्याला कडलं कुठलं आयडेंटिफाय करायचं, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्लॉज करायचं, ऍडजेक्टिव्ह क्लॉज करायचं. इथे विच न जोडलंय, चला आय हॅड रीड बिफोर, चला इथून म्हणजे इथून इतकं आपण कशाला काय करूया, विच न जोडलेलं एक वाक्य दिसते ते कुठलं आहे आपलं ऍडजेक्टिव्ह क्लॉज. विच न जोडलेलं हे वाक्य कसं याच्यावर डिपेंड आहे. विच विच म्हणजे कुठलं ते, विच आय हॅड रीड बिफोर या प्रकारचं. अजून घ्यायचं असेल तर डान्स, आता पाहिजे वाक्य शेवटलं जे डान्स नाहीये, डान्स विच इज प्युअर मुवमेंट इज कॉल्ड, एखादं नाव असं घ्यायचं ह्याचं कारण, नृत्य म्हणा किंवा काही म्हणा, नृत्य म्हणलं तरी चालते, काय काही हरकत नाही. पण पहा आता इथं काय करायचं, आता डान्स ओके, विच इज पुअर मूव ही झाली आपली ऍडजेक्टिव्ह क्लॉज. काय झाली ही ऍडजेक्टिव्ह क्लॉज, कशाने ओळखलं, विच इज पुअर मुवमेंट ह्याच्यावर हे ओळखता येतं, विच इज पुअर मुवमेंट म्हणजे ही झाली ऍडजेक्टिव्ह क्लॉज. आता एवढंच इतकं नाही, ऍडजेक्टिव्ह क्लॉज झालीये, आता आहे ऍडव्हर्ब क्लॉज म्हणजे नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज, ऍडव्हर्ब क्लॉज. मग ऍडव्हर्बला आपण तसंच करायचं, ऍडव्हर्बला तर भरपूर प्रकार आहेत त्याच्यामध्ये. ऍडव्हर्ब क्लॉजचे मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगते, कारण त्यामध्ये ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कम्पॅरिझन, रिझल्ट असे भरपूर आहेत. मग ते ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर आहे, म्हणजे ऍडव्हर्ब क्लॉज क्रिया विशेषण गुण वाक्य असते. हे काय असतं, क्रिया विशेषण गुण वाक्य. मग ह्याच्यामध्ये भरपूर टाईप पडतात, मी सांगितलं ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस, मॅनर, हे सगळे. मग तुम्ही हे कसं ओळखणार, इथं पण तेच करायचं तुम्हाला. काय करायचं, त्यामध्ये हे सेंटेन्स हे गुण वाक्य असणार आहे, ते वेन वेअर असं कशांतरी जोडलेलं असणार आहे. आणि एक लक्षात ठेवायचं, ते क्रिया विशेषण गुण वाक्य असते. मग प्लेस असेल तर त्या ठिकाण असणार आहे, रिझन असेल म्हणजे तिथं काहीतरी कारण असणार आहे, कंडिशन असेल तर वेन यू कम आय विल गिव्ह यू माय नोटबुक, म्हणजे तिथं काय झालं एक कंडिशन ठेवली आहे त्यांनी. अशा प्रकारे तुम्हाला फक्त ऍडव्हर्ब क्लॉज पाहिजे असेल तर, फॉर एक्झाम्पल सांगते मी, ह्याचे भरपूर टाईप आहेत, तुम्हाला फक्त ऍडव्हर्ब क्लॉज कशी ओळखायची हे पाहूया आपण. ही वॉज स्लीपिंग, पहा ही वॉज स्लीपिंग, ही वॉज स्लीपिंग, तो झोपलेला आहे. वेन आय वेंट देअर, आय वॉज सॉरी ही वॉज स्लीपिंग वेन आय वेंट देअर, मी जेव्हा तिथं गेलो होतो किंवा मी तेव्हा तिथून जात होतो तेव्हा तो काय होता, तो झोपलेला होता. ओके, मग ह्यात ऍडव्हर्ब क्लॉज कुठली आहे, वेन आय वेंट देअर, वेन आय वेंट देअर म्हणजे काय, कंडिशन आहे, टाइम आहे, पहा टाइम आहे, जेव्हा मी जात होतो का तेव्हा तो झोपला होता, म्हणजे काय झालं हे टाइम नुसार झालंय. ओके, किंवा सी स्लीप देअर म्हणला असतं, म्हणला असं आपण प्लेस, म्हणजे पाहायचं वाक्यामध्ये काय सांगितले, नाही तर सिम्पल नुसतं ऍडव्हर्ब क्लॉज ओळखायचं असेल तर वेन आय वेंट देअर हे काय झालं तुम्हाला ऍडव्हर्ब क्लॉज. म्हणजे हे काय करत असतं, मुख्य वाक्यातील क्रिया पद हे काय करत असतं, थोडीशी अधिक माहिती सांगतं कसं आहे. ओके, म्हणजे इथे वेन आय वेंट देअर याचा अर्थ समजून घेऊन तुम्हाला बघावं लागेल की टाइम आहे, प्लेस आहे, कंडिशन आहे का मॅनर आहे, यानुसार तुम्ही इथं त्याला म्हणू शकता ऍडव्हर्ब ऑफ प्लेस, ऍडव्हर्ब ऑफ टाइम, ऍडव्हर्ब ऑफ मॅनर, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ प्रत्येक, म्हणजे ह्याचे टाईप भरपूर आहेत. फक्त तुम्हाला ओळखायचं झालं तर लक्षात घ्या, जिथं काय असतं, आय वॉज स्लीपिंग, इथं वेन वाक्य जोडलंय, वेन आय वेट देअर, यानुसार तुम्ही हे ऍडव्हर्ब क्लॉज ओळखू शकता. आणि आपण ऍडजेक्टिव्ह क्लॉज पण डिटेलमध्ये घेतला आहे, तुम्हाला सांगितलंय, सिम्पल एक क्ल्यू दिला, विच हु होम होज ह्या वाक्यात ते जोडलेलं असतं. थोडंफार तुम्ही ह्याच्यामध्ये ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस टाइम मला तर तुम्हाला सांगितले, प्लेस जे की आपण शिकलो आहेत ऍडव्हर्ब मध्ये, तेच इथं वापरायचे, फक्त तिथं वर्ड होता, आता इथं काय सेंटेन्स आहे.
ओके या पद्धतीने आपण क्लॉजेसची भरपूर माहिती घेतली आहे. यामध्ये काही अर्थ असेल कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट मध्ये सांगत चला आणि व्हिडिओला लाईक करायचं झालं असेल लाईक करून घ्या. शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. ओके थँक्यू.